हाय फ्रेंड्स, आज आपण उपवास स्पेशल साबुदाण्याचे वडे, तेही एकदम क्रिस्पी आणि तेल न पिणारे वडे पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण 1/4 वाटी साबुदाणा इथे भिजवून घेणार आहे। तर एकदा आपण हा साबुदाणा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर आता इथे मी थोडंसं पाणी घालून आता यातलं मी पाणी काढून टाकणार आहे। तर या साबुदाण्यातलं मी आता पाणी काढून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया। ज्या प्रकारे आपण कडधान्य भिजवतो, पण कडधान्य भिजवताना आपण जास्त पाणी वापरतो, यामध्ये आपण नावाला थोडंसंच पाणी घालायचं। साबुदाण्याच्या किंचित वर येईल एवढंच पाणी घालायचं आणि ओव्हरनाईट साबुदाणा भिजून द्यायचा। तर आता आपला साबुदाणा छान असा भिजलेला आहे। हाताने पाहिला तर एकदम मोकळा मोकळा साबुदाणा आपला इथे तयार झालेला आहे। मी इथे डीमार्टच्या साबुदाण्याचा वापर केलेला आहे। तर आता आपण वडे बनवायला सुरुवात करूया। यामध्ये मी 3 मिरच्या मिक्सरला फिरवून घेतलेल्या होत्या, त्याची भरड घालून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। साबुदाणा भिजवताना थोडंसं मोठं पातेलं वापरायचं, म्हणजे आपण त्यामध्येच साबुदाण्याचं पीठ तयार करू शकतो। जास्त भांडी पडत नाहीत आणि झटपट होऊन जातं। आता मी यामध्ये 2 चमचे दाण्याचं कूट घालून घेणार आहे। त्याचबरोबर इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत। आपण हे बटाटे किसणीवर किसून किंवा हाताने कुस्करून जसं तुम्हाला बरं पडेल तसं तुम्ही करू शकता। जेवढा आपल्याला बटाटा लागणार आहे आपण तेवढाच बटाटा वापरणार आहे, जेणेकरून मिश्रणाला छान अशी बाइंडिंग येईल। तर आता याच्यामध्ये मी 1 बटाट्याचा वापर केलेला आहे सध्या तरी, लागला तर मी अजून बटाटा वापरणार आहे। आता हे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहे। साबुदाणा, मिरची, आपण जे घातलं ते सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे। ज्यांना उपासाला कोथिंबीर चालते ते कोथिंबीर घालू शकतात। थोडासा हाताचा जोर देऊन आपण अशा प्रकारे पीठ मळतो त्याचप्रकारे हे थोडं मळून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण मी एकजीव केलेलं आहे, पण अजून थोडा साबुदाणा मोकळा मोकळा आहे म्हणून याच्यामध्ये मी अजून थोडा बटाटा घालणार आहे। तर आता याच्यामध्ये अजून थोड्या बटाट्याची गरज आहे म्हणून इथे मी 1/2 बटाटा यामध्ये घालून हे मिश्रण आहे ते एकजीव करून घेत आहे। तर आता आपलं वड्यांचं मिश्रण रेडी झालेलं आहे। आता आपण वडे बनवायला सुरुवात करूया। तुम्हाला हवा तो आकार तुम्ही या वड्यांना देऊ शकता। गोल वडे किंवा चपटे वडे जसे तुम्हाला आवडतात तसे तुम्ही बनवू शकता। इथे मी गोल करून थोडासा याला फ्लॅट करत आहे। अशा प्रकारे याचे मी आता वडे बनवून घेते आणि गॅसवर एक साईड तेलसुद्धा मी तापवून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे आपण सर्व वडे बनवून घ्यायचे आहेत। तर आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी हे वडे आहेत ते सोडून घेणार आहे। साबुदाणे वडे तळताना नेहमी ते हाय फ्लेमवर तळावे, म्हणजे अजिबात ते तेल पीत नाहीत आणि आतून कच्चेही राहत नाहीत, एकदम झटपट तयार होतात आणि क्रिस्पीसुद्धा होतात। तर आता हे वडे आहेत ते मी फास्ट गॅसवरच तळून घेणार आहे। जेवढे कढईत बसतील तेवढे आपण वडे एकावेळी टाकून वडे फ्राय करून घ्यायचे आहेत। थोड्या वेळाने वडे आपण परतूनसुद्धा घ्यायचे आहेत। जे वडे इझिली निघत असतील तेच सुरुवातीला पलटायचे, हळूहळू ते एक एक करून खालून आपोआप सुटतात। तर आता इथे मी हे वडे पलटून घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम फास्टच ठेवली आहे वडे पटकन फ्राय व्हायला। तर साधारण 3 ते 4 मिनिटात आपले वडे तळून तयार झालेले आहेत। आता आपण एक एक करून हे वडे काढून घेऊयात। मस्त असा त्याला कलर आलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता। आता एक एक करून मी हे वडे काढून घेते आणि सर्व वडे याच पद्धतीने तळून घेते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी भेटतील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद।